आज जे विधानसभेचे सभापती आहे त्यांच्याकडे आमची एक जुनीच मागणी आज मी पुन्हा त्यांच्यासमोर ठेवलेली आहे। यापूर्वी सुद्धा मी त्यांना पत्र दिलं होतं की आम्ही 13 अपक्ष या ठिकाणी सभागृहामध्ये महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून निवडून आलेलो आहे आणि अपक्षांचा करता म्हणून आमच्याकरता कामकाजाकरता इथे विधानमंडळ परिसरामध्ये कार्यालय सुद्धा आहे, परंतु जे सभागृहाचं कामकाज ठरवणारी जी समिती आहे BAC सभागृह कामकाज समिती, त्या समितीमध्ये अपक्षांचा समावेश एकही प्रतिनिधी नाही। म्हणून मी मागेच जे उपाध्यक्ष होते त्यांच्याकडे आमच्या 13 अपक्षांच्या सहीसह पत्र दिलं होतं की आमच्यापैकी एकाला त्या BAC मध्ये सदस्य म्हणून तुम्ही निमंत्रित केलं, स्थान मिळालं पाहिजे। ही आमची मागणी मान्य होईल या सरकारमध्ये आता मी निश्चितपणे असं वाटत आहे, कारण की अपक्षांचा एक वेगळा पक्ष एक महत्त्व आहेच आहे आणि सभागृहामध्ये असलेलं कामकाज कोणती विधेयक येणार आहे कोणतं कामकाज होणार आहे याची माहिती आम्हाला होत नाही। कामकाज पत्रिकेमध्ये दिसते मग कधी वेळेवर दुपारीच काही ठरते आणि वेगळे विषय होतात, तर त्या सर्व विषयांची आमच्या 13 अपक्षांपर्यंत जाण्याच्या दृष्टिकोनातून ती मागणी केलेली आहे आणि सोबतच आम्हाला बोलायला मिळत नाही। साधारणतः एखाद्या अपक्षाला बोलायला 2 मिनिटं 3 मिनिटं 1 मिनिट, परंतु आमच्यासाठी सुद्धा 13 अपक्षांसाठी वेळ राखून ठेवावा ही विनंती सुद्धा मी माननीय अध्यक्षांना केलेली आहे आणि ते त्या बाबतीत सकारात्मक आहे। DNA मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल DNA मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा।